पुढच्या बातमीकडे वळूयात. मशिदीवरच्या भोंग्यांविरोधातल्या आंदोलनानंतर नेत्यांवर होणाऱ्या कारवाई संदर्भात मनसे आता आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची आहे. काल नांदगावकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त या दोघांचीही भेट घेतली होती. गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर नांदगावकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत. राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर नांदगावकर माध्यमांशी बोलतील अशी माहिती मिळतीय. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, काल राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र आणि त्यानंतर बाळा नांदगावकर घेत असलेल्या भेटीगाठी या सगळ्याकडे कसं पाहायचं आणि बाळा नांदगावकर माध्यमांशी बोलणार आहेत का? नक्कीच बाळा नांदगावकर हे माध्यमांशी बोलणार आहेत. सध्या ते राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत शिवतीर्थावर. आज सकाळीच त्यांनी ज्यावेळी गृहमंत्र्यांची भेट घेतली त्या गृहमंत्र्यांच्या भेटीमध्ये काय नेमकं झालं, काय बोलणी झाली, गृहमंत्री काय म्हणाले, आपण आपले काय मुद्दे काय सांगितले, या सगळ्या संदर्भातला जो तपशील आहे तो तपशील हे बाळा नांदगावकर राज ठाकरे यांना देण्यासाठी शिवतीर्थावर गेलेले आहेत. कालच ज्यावेळी राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि या पत्रामध्ये त्यांनी आक्रमकता दाखवली होती की आमच्या संयमाचा अंत पाहू नका, तुम्ही देखील सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही आहात, असं थेट त्यांनी आपल्या भावालाच म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. त्याच्यानंतर या सगळ्या संदर्भात घडामोडींना वेग आला आणि ज्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ज्यांना तडीपाडीची नोटीस देण्यात आलेली आहे किंवा ज्यांच्यावर अजूनही शोधाशोध सुरू असून कारवाई सुरू आहे, अशा सगळ्या मनसैनिकांच्या बाजूने राज ठाकरे हे उभे आहेत असं या पत्रातून दाखवलं गेलं होतं. आणि त्याच्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या, त्याचा दुसरा पाठ हा आज बघायला मिळाला आणि थेट गृहमंत्र्यांना जाऊन बाळा नांदगावकर हे भेटलेले आहेत. आणि या भेटीमध्ये नेमकं काय ठरलं गेलं, काय कारवाई होणार की नाही, पोलिसांची भूमिका काय असेल, ही जी कारवाई सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये शिथिलता येणार आहे का, या सगळ्या संदर्भात ही बैठक झाली असेल आणि त्या संदर्भातला जो तपशील आहे तो तपशील आता राज ठाकरे यांना देण्यासाठी बाळा नांदगावकर गेले. थोड्याच वेळात ते बाहेर येतील आणि या संदर्भात आपल्या सगळ्या माध्यमांना ते माहिती देणार आहेत. अक्षय, या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू तुझ्याकडून. सध्या धन्यवाद माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.